एका चिंगारीसमुळे दोन समाजातील जुने बंधुभाव आपुलकी खराब होत असते आणि तेच त्रिपुरामध्ये घडलेल्या घटनेवरनं अमरावती शहरात दिसून आले. जुन्या अमरावती समोरच वलगाव रस्त्यावर एका समाजातील नागरिक यापूर्वी आपुलकीने राहत होते, आता धर्माच्या नावावर पुन्हा दुश्मन झालेत. शुक्रवारी हजारोचा मोर्चा, त्यातील विचारशील धार्मिक नागरिक घरी परतले तर एका समाजकंटकाने दगडफेकीला सुरुवात केली. ते पाहून इतरांनी त्याला साथ दिली. त्यातही व्यापारीच्या दुकानाला टार्गेट करून आपला रोष व्यक्त करण्यात आला आणि त्याच घटनेचा निषेध व्यक्त करायला शनिवारी दुसरा गट राजकमल चौकात तयार झाला. याही गटाने काल झालेल्या घटनेचे प्रतिउत्तर दिले, दुकानांची तोडफोड केली आणि दुपारी याच घटनेला पाहून इतवारी परिसर ते कडबी बाजार, बालाजी मंदिर, मसानगंज परिसरसह इतर ठिकाणी प्रचंड तोडफोड करण्यात आली. हा रोष व्यक्त करून कोण जिंकल? शेवटी नुकसान मनुष्य प्राण्याने मनुष्य प्राण्याचेच केलेत. एकमेकांचे दुसऱ्या रंगाचे रक्त नसून दगडफेक करून दोन्ही गटाचे लालच रंगाचे रक्त बाहेर काढण्यात आले. एवढेच काय, कोणाचा जीव जाऊ नये याकरिता सकाळपासून उपाशी पोटी आपल्यालाच समजवणारे पोलीस अधिकारीसह कर्मचारीवरच राग व्यक्त करून त्यांच्यावरही दोन्ही गटाने आपला प्रचंड राग व्यक्त केला. आता याच दंग्यामुळे समाजकंटक खोट्या माहितीची अफवा पसरू शकतात. आपण अशा खोट्या मेसेजवर लक्ष देऊ नका. झाले तेवढेही नकोच होतं, मात्र आता तरी आपण कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचा प्रयत्न करा. शेवटी नुकसान आपलेच. मालमत्तेचे नुकसान तर भरून निघणार, पण जीवाचे नुकसान कोण भरणार? दंगा काबू येण्याचा आणखी प्रयत्न आटोक्यात पोलीस कर्मचारी पोलीस विभाग रस्त्यावर उतरलेला आहे. सकाळी 10 वाजतापासून नागरिकांना समजवण्याचा प्रयत्न करीत आहे. आपल्यासोबत जुळलेला आहे पोलीस अधीक्षक अविनाशजी बाळगर, जे सुद्धा अमरावती शहराची धुरा सांभाळलेले आहेत. पोलीस उपअधीक्षक सातव यांच्यासह संपूर्ण टीम सकाळपासून मेहनत करत आहे आणि दोन्ही समाज गटांना समजवण्याचा प्रयत्न करीत आहे. सर, काय सांगाल आपण, काय आव्हान करणार? आता काय, आता परिस्थिती बरीशी आटोक्यात आहे. काही ठिकाणी जमाव तो पण आता जात आहे. नागरिकांनी माझं असं आवाहन की संचारबंदीचं 144 कलम लागू, 144(2) त्याचं प्रकर्षाने पालन करावं, विनाकारण कुठेही फिरू नये आणि परिस्थिती आता आटोक्यात आहे. माझं असं आवाहन आहे सर्व नागरिकांना की कोणत्याही प्रकारच्या अफवांवर वगैरे काही विश्वास ठेवू नये. जर कोणाला काही अशी माहिती मिळाली तर तरी ती पोलिसांकडे ती माहिती आपल्या नजीकच्या पोलीस स्टेशन किंवा 100 नंबरवर 112 नंबरवर कॉल करून द्यावी. आमच्या सिटी न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपणास आव्हान करण्यात येते आहे की आपण आपल्यातील वैर विसरा, पुन्हा बंधुभाव निर्माण करा, अफवांवर विश्वास करू नका आणि आपण सुद्धा अफवा पसरू नका. पोलिसांना सहकार्य करा, देशात एकता अखंडता निर्माण करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. वातावरण शांत झालेलं आहे. सिटी न्यूज चॅनलच्या माध्यमातून सर्व समाज बांधवांना आवाहन करण्यात येत आहे की आपण खरोखरच शांत आपण बाळगा आणि आता नुकसानही करू नये, कारण की नुकसान शेवटी मनुष्याचं. सर्व समाज एक या एकोप्यावर राहूया. मनात जरी राग असेल परंतु कायद्याची भीती आपण नेहमी असू द्या, कारण नुकसान हे शेवटी माणसाचंच असतंय. नुकसान कोणत्या जनावराचं नसून तर फक्त मानव प्राण्याचं असतंय आणि यामध्ये सुद्धा पोलीस सुद्धा जखमी झालेला आहे. पोलीस सुद्धा एक मनुष्य आणि मनुष्याची ड्युटी बजावत असताना आपण दगडफेक करणं हे खरोखरच चुकीचं आहे आणि शेवटी या पृथ्वीवर आपल्याला मनुष्य प्राण्याला मोठ्या आनंदाने आणि प्रेमाने राहणं ही तितकंच गरजेचं आहे. यानंतर सुद्धा आपण हानी तरी कोणी कोणाची करायची, शेवटी माणसाचीच, आणि माणसाची हानी होत असताना यावर कोणताच उपाय नाही. त्यामुळे आता सर्व अमरावतीकरांनी शांततेचं आवाहन आपण करण्यात येत आहे आणि सिटी न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण कायद्याचं पालन करावं, दगडफेक करू नये आणि इतर धर्मावर आपत्तीजनक आपण वक्तव्य करू नये. आणि यानंतरसुद्धा अमरावती शहरात अनेकदा आता फेक न्यूजसुद्धा फेक माहितीसुद्धा येणार आहे. आपण कोणीच त्यावर विश्वास करू नये.